जळगाव द सिटी ऑफ माय ड्रीम्स आहे की बनणार आहे नो no <laughs> आयडिया जळगावला लोकांना का नाही सेटल व्हायचं किंवा पुढच्या पिढीला खरंच जळगावला सेटल व्हायचंय का किंवा ते खरंच विचार करतील का की हो बाबा जळगाव इज अ सिटी वेअर आय वॉन्ट टू सेटल हो की नाही तर माझ्या हिशोबाने काही दोन तीन पॉइंट्स आहेत आय रिअली वॉन्ट टू टेल बिंग <laughs> अ गायनेकोलॉजिस्ट मी का खेड्यापाड्यात काम नाही करत किंवा आजकाल सगळे लोक म्हणतात की अरे खेड्यापाड्यात काम करायला पाहिजे त्यांना खूप गरज आहे तिकडे हेल्थकेअर नाही शहरात तर खूप लोकांना डॉक्टर्स मिळून जातात हे फॅसिलिटीज मिळून जातात गावात मिळत नाही गावाच्या लोकांचे हाल होतात पण मग गावात गावामध्ये जे हेल्थकेअर इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा जे गव्हर्नमेंटनी बांधलेले काही रुरल हेल्थकेअर सेंटर्स आहेत त्या सेंटर्समध्ये सगळे इक्विपमेंट्स आहेत का म्हणजे डॉक्टरांना जर एखाद्या पेशंटला काही इलाज करायचं आहे किंवा फॉर अ व्हेरी सिम्पल थिंग एक लेबर मॉनिटरिंग पेशंट आली डिलिव्हरीसाठी तिला लेबर पेन्स आहेत पेशंटची मॉनिटरिंग करायची आहेत रुरल हेल्थकेअर सेंटर्समध्ये सी टी जी मशीन्स नाहीत साधं फिटल डॉपलर नाही, नाही बऱ्याच वेळा बी पी मशीनही खराब असते बरोबर आणि अशा वेळेस एक प्रेग्नेंट पेशंटचं मॉनिटरिंग करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं हे जे आधीचा दाई आणि सुईनबाईचा जो जमाना होता तो गेला आणि आता लोकांना ती गोष्ट पटत सुद्धा नाही की दाई सुईनबाई करायचे करायचं तेव्हा काहीही झाले तर लोकांना चालायचं चा। पण यू आर सीन बाय क्वालिफाईड डॉक्टर मग तुमच्या पेशंटसोबत कॉम्प्लिकेशन कसंच झालं पण मग हे कोणी बघत नाही की त्या पेशंट डॉक्टरला मॉनिटर करण्यासाठी तरी काहीच नाही तो एकता माणूस बीपी बघेल की तुमचं सीटीजी मशीन मॉनिटर करेल बेबीचे हार्टबीट्स कसं बघणार पेशंटचं बीपी कसं बघणार ब्लिडिंग कसं कंट्रोल करणार चला डिलिव्हरी झाली डिलिव्हरी झाल्यावरती ब्लिडिंग झालं पीपीएच झालं ज्याला आम्ही पोस्टमॉर्टम हिमरेज म्हणतो ते झालं पेशंटचं बीपी ड्रॉप झालं आयसीयू नाही व्हेंटिलेटर नाही अवेलेबल ब्लड सुद्धा नाही बऱ्याच जागेवरती जे मेडिसिन्स लागतात पीपीएच कंट्रोल करण्यासाठी ते मेडिसिन्स नाहीत मग ह्या सगळ्या गोष्टी असताना का म्हणून कोणी त्या रुरल सेटअपमध्ये काम करेल आय रिअली वॉन्ट टू टेल द अथॉरिटीज की जर तुम्हाला असं वाटतं की डॉक्टर्सनी रुरल क्षेत्रात काम करायला पाहिजे तर ज्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्ही मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये किंवा साध्या सिटीजमध्ये ज्या अवेलेबल करतात त्याच तुम्ही रुरल सेटअपमध्ये का नाही अवेलेबल करत का म्हणून पेशंट्स प्रत्येक गोष्टीसाठी पळापळ -पड़ करत रुरल एरियाजमधून इकडे येतात सिटीजमध्ये येतात किंवा एक आपण सेफ्टीच्या हिशोबाने जरी म्हटलं तरी एका डिलिव्हरीच्या पेशंट सोबत दहा लोक आलेली असतात बाहेर चुकून माकून काही कोणत्या गोष्टीची अवेलेबिलिटी त्या डॉक्टरकडे नसताना इनर रुरल सेटअप की बाबा हे ड्रग अवेलेबल नाही ब्लड अवेलेबल नाही पेशंट कॉम्प्लिकेट झाली आणि तुमच्या हातात जर काहीच नसलं तर तुम्हाला ती पेशंट शिफ्ट करावी लागते या हालतमध्येही कधी कधी नसते की शिफ्ट करता येईल पण तुमच्या हातातच काही नसतं त्या पेशंटला काही इलाजच करू शकत नाही मग अशा वेळेस हे दहा लोकांचा मॉब पहिलेच असतो त्याच्यानंतर पूर्ण गाव येतं ते डॉक्टरला मारतं काही अर्थच नाही त्या गोष्टीमध्ये की तुम्ही डॉक्टरला येऊन मारता डॉक्टरच्या हातातच काही नाही तुमच्या अथॉरिटीजला सांगा तुमच्या ग्रामपंचायतीला सांगा तुमचे जे एम एल तुम्ही निवडून देता अशा लोकांना सांगा तुम्ही अशा लोकांना सांगत नाही आणि तुम्ही डॉक्टरला ओरडता गोष्टीमध्येच काही नाही तर इफ हॅपन्स रुरल सेटअप मध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि खरंच डॉक्टरांनी तिथे काम करायची खूप इच्छा होईल दिस वुड बी माय सिटी ऑफ ड्रीम जलग यासाठी तुम्ही स्वतः ओके ही गोष्ट होण्यासाठी आता गवर्मेंट सेटअप्समध्ये आय एम ऑल्सो अ पर्सन प्रत्येक गोष्टीतला मी काहीतरी हातभार लावू शकते म्हणजे माझ्याकडून डोनेशन होत असेल तर मी डोनेशन करू शकते माझ्याकडून जर इफ दे वॉन्ट की आय शुड गो अँड सर्व्ह दोज पीपल फॉर टू डेज ऑर टू आवर्स ऑर फोर आवर्स इन अ डे ओके फाईन आय एम ओके फॉर इट पण एवढंच आहे की जर माझी ड्युटी तिथे लावत आहात तर मला या सगळ्या गोष्टी अवेलेबल पाहिजे मी नक्कीच जर या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे माझ्या जीवाला काही धोका नाही कारण माझ्या जीवावर माझ्यासोबत माझं बाळ आहे छोटं तर मला काही झालं तर माझ्या बाळाला कोण बघेल हा मी एकटी विचार नाही करत हा प्रत्येक माणूस विचार करतो की मला काही झालं तर माझ्या मागच्या लोकांना कोण बघेल तर मग जर तुम्ही मला सेफ्टी मला काय कोणत्याही डॉक्टरला सेफ्टीची गॅरंटी देत असाल तर कोणीही डॉक्टर कुठेही काम करायला नाही म्हणणार नाही